गडसांदूर परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले दारू विक्री, खुलेआम चालत असलेली सट्टाबट्टी व इतर अवैध धंद्याबाबत वृत्त प्रकाशित करीत असल्याचा राग मनात धरून गडसांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी हे सूडबुद्धीचा वापर करून पत्रकारांना कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवण्याचा बेत आखत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या काही दिवसांपासून गडसांदूर परिक्षेत्रात सट्टाबट्टी, अवैध दारू विक्री, वाहतूक व्यवस्थेसह इतर अवैध धंद्यांची बातमी आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित करीत असल्यानं उपविभागीय पोलीस अधिकारी हे चिडून व सूडबुद्धीनं येथील काही निष्पाप पत्रकाराला खोट्या गुन्ह्यात दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संकेत विविध माध्यमातून मिळत आहेत. त्यामुळे पत्रकारांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. SDPO अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याऐवजी वास्तव समोर आणणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची शंका आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापनसह पत्रकार सय्यद मुमताज अली, दीपक खेकारे, श्रीकांत मोहरे, गणेश लोंढे, मयूर एकरे, हबीब शेख इतरांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदो यांनी त्यांच्या हद्दीत चाललेल्या सट्टा आणि दारूच्या बातम्या लावल्याबद्दल पत्रकारांवर चिडून जाऊन त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून पत्रकारांना धमक्या देण्याचा जो प्रकार सुरू केला की अगर तुम्ही आमच्याविरुद्ध अशा बातम्या लावणार तर आम्ही तुम्हाला खोट्या प्रकरणात अडकवू आणि तुम्हाला कुठं ना कुठं फसवू अशा प्रकारच्या मोबाईल दूरध्वनीद्वारा धमक्या देण्यात आल्या. त्याच्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन त्याचा निषेध केला व अशा वृत्तीला लवकरात लवकर थांबवण्याचं निवेदन आज माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना केलेलं आहे. त्यांनी याच्यावर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आज शिष्टमंडळाला आश्वासन दिलेलं आहे.